खांदा वसाहतीत सध्या ज्या ठिकाणी फेरीवाले व्यवसाय करीत आहेत त्या भूखंडावर बस टर्मिनल आणि वरती पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील फेरीवाल्यांना पर्यायी जागा तसेच त्यांच्या पुनर्वसनाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी जागेची पाहणी करून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सिडको अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडको वसाहतीत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरम्यान राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार त्यांचं पुनर्वसन होणं क्रमप्राप्त आहे, मात्र अनेक तांत्रिक अडचणीमुळे सिडकोनं संबंधितांचं पुनर्वसन केलं नाही. दरम्यान खांदा वसाहतीतील फेरीवाले सेक्टर 8 येथील भूखंडाच्या कडेला व्यवसाय करीत आहेत. येथे एका बाजूला फेरीवाल्यांचं पुनर्वसन कायमस्वरूपी करावं अशी मागणी स्थानिक नगरसेविका सीताताई पाटील यांनी सिडकोकडे केली होती. मात्र हा भूखंड बस टर्मिनलसाठी राखीव आहे, तसेच खाली टर्मिनल्स आणि वरती इमारती असा प्रकल्प सिडकोनं हाती घेतला आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेल्या आहेत. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान येथील फेरीवाल्यांचं पुनर्वसन केल्याशिवाय कोणतंही काम करू नये अशी आग्रही मागणी सीताताई पाटील यांनी केली आहे. त्यांनी या आशयाचं पत्र सिडकोच्या वरिष्ठांना दिलं आहे. तसेच संबंधित फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत त्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनाही साकडे घातले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी खांदा वसाहतीत जाऊन फेरीवाल्यांना पर्यायी जागा तसेच त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून मोकळ्या भूखंडाची पाहणी केली. यावेळी प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी, नगरसेविका सीताताई पाटील, मोतीराम कोळी यांच्यासह स्थानिक रहिवासी फेरीवाल्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.